चेंबूरमध्ये पोलिसांनी बेपत्ता मुलीचा शोध न घेतल्यामुळे तिच्या वडिलांनी आत्महत्या केली आणि त्यामुळं संतप्त जमावानं चेंबूरमधील सायन पनवेल महामार्गावर मंगळवारी रास्ता रोको केला. यावेळी प्रचंड दगडफेक करण्यात आली. जमावानं पोलिसांचा पाठलाग करत त्यांना बेदम मारहाण केली. यामध्ये दोन्ही पोलीस जे आहेत ते जखमी झालेले आहेत. या घटनेमुळं चेंबूर कुडा परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. पंचाराम मोतीजी रिटाडिया ज्यांनी आत्महत्या केली होती त्यांचं अंत्ययात्रा ही उमरशिवपा चौकात आली होती. आणि त्या उमरशिवपा चौकात आल्यानंतर त्यातील काही लोकांनी अंत्ययात्रेतल्या तिथं बसून रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. तर आमचे बंदोबस्त आधार असणारे लोक अधिकारी होते, कर्मचारी होते, ट्रॅफिकचे अधिकारी कर्मचारी होते. यांनी त्यांना समजावून सांगितलं की इथं रस्ता रोको करू नका, आपण अंत्यविधीसाठी जा म्हणून. तर त्यावेळेला त्यातले काही लोक हे प्रक्षोभक झाले आणि त्यांनी पोलिसांवर हल्ला चढवला आणि आमचे पोलीस अधिकाऱ्यांना आणि ट्रॅफिकच्या पोलीस अधिकाऱ्यांना त्यांनी मारहाण केल्यामुळे ते गंभीर त्याच्यावर दुखापत झाल्याने ते उपचार घेत आहेत. आणि या घटनेची आम्ही सविस्तर प्राथमिक चौकशी करून आमची गुन्हा दाखल करण्याची कारवाई आता चालू आहे.